Today we have started the science 2 lesson number 1 heredity and evolution. Let us start. What is mean by first this heredity word or evolution word? Heredity is nothing but the passing of traits from the parents to offspring. We can say the instead of traits, we can say the any genes or any transfer of the biological character or any similarity which are passes from parents to offspring. Here some are examples. Let us see. Here the elephants, and this is the elephant's baby. Fish baby. These are the parents and their baby. The panda, his baby. Again the giraffe, his baby. They are transferring their traits, their genes or their some biological characters are from one generation to the another generation via genes. They are transferring. Okay. And what is mean by this evolution? Evolution means, see here, that is our evolution. That is our utkranti, apli kranti, apli je kahi pragati jhaleli ahe tyachyamadhe. Ma apli pragati jhali ahe mhanje hi kadhi pasun hot ali ahe? Tar agdi manav janmala ala pasun te tyacha mrutyu paryant, tyacha death paryant. मग कशी होत गेली आहे तर आपण आपल्याला माहिती आहे आपला पूर्वज कोण आहे तर आपले पूर्वज बघायला गेले तर आपण सगळ्यांना माहिती आहे माकड हा आपला पूर्वज आहे तर माकडापासून ते मनुष्यापर्यंत आपली काय आहे प्रगती होताना दिसते म्हणजे तो आधी चार पायांवर असंच माकडासारखा चालायचा मग हळूहळू त्याने उभं राहण्याचा प्रयत्न केला तोही थोडंसं बाग काढून हे नंतर काय आहे अगदी सरळ चालणारा माणूस मग हळूहळू त्याने काही हातात काही वस्तू धरण्याचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू अगदी आता हातात त्याच्या काय आहे तर काही वस्तू आणि त्याचा तो काय आहे अगदी जोमाने त्याच्यामध्ये प्रगती करताना विज्ञानाच्या सहाय्याने तो काय आहे प्रगती करताना आपल्याला दिसून येतो. ह्याबद्दल आपण आणखीन शेवटच्या ह्या धड्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये शिकणारच आहोत. पण आता आधी आपण ह्या हेरिडिटी अँड द हेरिडिटरी चेंजेस कसे असतात ते आपण पाहणार आहोत. तर हेरिडिटरी कॅरेक्टर्स गेट ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट थ्रू जेन्स. हे आपण बघितलं कॅरेक्टर्स आहेत जे वैशिष्ट्य आपल्या शरीरामध्ये असतात आपण आपल्या मुलांमध्ये आपल्याला ते सहजपणे दिसतात म्हणजे ते आपल्याकडून ट्रान्सफर झाले असतात ते कोणामार्फत तर जीन्समार्फत अँड धीस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द इनहेरिटन्स. अवर मॉर्फोलॉजिकल अँड बिहेवियरल कॅरेक्टर्स आर डिटरमाइंड बाय द क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अवर सेल्स. मॉर्फॉलॉजिकल म्हणजेच काय आपला जो आउटलुक आहे आपण जसे दिसतो म्हणजेच बघा आता मुलामध्ये आणि त्याच्या आईवडिलांमध्ये साम्य आपल्याला दिसून येतं मुलीमध्ये त्याच्या तिच्या आईवडिलांमध्ये साम्य आपल्याला दिसून येतं किंवा काही काहींच्या स्वभावामध्ये सारखेपणा असतो थोडासा कुठेतरी नाकीडोळी थोडासा सारखेपणा असतो तर कोणाचा स्वभाव अगदी तसा तसा आपल्याला दिसून येतो कोणाचा अगदी विरुद्धही असतो म्हणजे ह्या ज्या काही सिमिलॅरिटीज आणि हे जे काही डिफरन्सेस किंवा व्हेरिएशन्स जे दिसून येतात हे काय आहे डिटरमाइन होतात कोणामध्येमुळे तर बाय क्रोमोझोम्स त्यांच्यामध्ये असणारे प्रेझेंट असणाऱ्या क्रोमोझोम्समध्ये कुठे प्रेझेंट असतात ते सेल्समध्ये आपल्या सेल्समध्ये. बट नो बडी न्यू धीस हे कोणालाही माहिती नाही टिल कुठपर्यंत माहीत नव्हतं द एंड ऑफ द 19th century अगदी 19व्या शतकाच्या शेवटपर्यंत बऱ्याच जणांना ह्या ही गोष्ट माहिती होती. मग ही सगळ्यांच्या समोर आणली कोणी तर अगदी लॅटर हाफ ऑफ 19th century तर ग्रेगर जॉन मेंडल आपण गेल्या वर्षीसुद्धा ह्याचा अभ्यास केलेला आहे कॅरीड आउट द एक्सपेरिमेंट्स ऑन द प्रीप्लांट. सगळ्यांना आठवलं गेल्या वर्षी आपण मेंडलने वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले जसं मोनोहायब्रिड क्रॉस डायहायब्रिड क्रॉस आणि त्याने केलेल्या पी प्लांटवर केलेले हे जे एक्सपेरिमेंट्स आहेत आणि त्यांच्यामधून आपल्याला जे काही हे दिसून आलं इनहेरिटन्स कसं पुट फोर्थ होतं आहे सगळ्यांसमोर पुढे पुढे जसं जनरेशन टू जनरेशन पास आउट होतं आहे ते आपण पाहण्याचं पाहिलेलं आहे. मग त्याने तिथं पुटफोर्थ केलं म्हणजे सगळ्यांच्या समोर आणलं हिज लॉ ऑफ इनहेरिटन्स. दे वेअर नॉट ॲक्सेप्टेड टिल हिज डेथ. पण तो जेव्हा जिवंत होता तोपर्यंत बऱ्याच जणांनी ते मान्य केलं नाही. तो सांगतो आहे कारण कुणीही येतं आहे आणि काहीतरी सांगतं आहे बाबा असं असं आहे तर ते लगेचच कोणी समोरचा मान्य करून घेत नाही कारण जोपर्यंत त्याला त्याचं प्रूफ मिळत नाही. ब दे वेअर नॉट ॲक्सेप्टेड टिल हिज डेथ बट लॅटर फ्रॉम द रिसर्च ऑफ द अदर सायंटिस्ट नॉट ओनली दे वेअर प्रूव्ह टू बी ट्रू बट ऑल्सो देअर इम्पॉर्टन्स वॉज नोन टू द वर्ल्ड. मग नंतर काही सायंटिस्ट त्याच्यानंतर आले की त्यांनी तीच थेरी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला त्याचं इम्पॉर्टन्स सगळ्या जगासमोर मांडायचा प्रयत्न केला.
afterward from the research of the Walter Sutton and the Theodore Bowery हे जे आहेत हे दोन्ही सायंटिस्टनी काय केलं इट वॉज प्रूव दॅट त्यांनी प्रूव केलं क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दे हिज हेरिडिटी सायंटिस्ट कुड अल्सो प्रूव दॅट अजून त्याने काय ते प्रूव करू शकले तर दीज क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ द लाँग फायबर्स ऑफ डी एन ए लाँग फायबर्स डी एन एचा आता आपल्याला फायबर लाँग अक्षय मोठमोठे लाँग लाँग फायबर्स आपल्या प्रत्येक सेल्समध्ये असलेल्या काय न्यूक्लियसच्या आजूबाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतच हे असे बरेचसे सेल्समध्ये असलेले फायबर्स आपल्याला बघायला मिळतात आणि ते फायबर्स म्हणजे काय आहेत डी एन एचे फायबर्स आपल्याला दिसणार ते अतिशय महत्त्वाचं हे आपल्याला हेरिडिटीमध्ये कार्य करताना दिसून येतात मग इन 1944 थ्री सायंटिस्ट नेमली द ऑस्वॉर्ड एव्हरी मायक्लिन मकार्टी अँड द कॉलिन मक्लॉइड प्रूव दॅट द इनहेरिटन्स इन लिव्हिंग ऑर्गनिझम त्यांनी काय प्रूव केलं इनहेरिटन्स इन द लिव्हिंग ऑर्गनिझम म्हणजे सजीवांमध्ये असलेलं इनहेरिटन्स कसं होतं आहे डिपेंड्स एन्टायरली अपॉन द डी एन ए जे डी एन एवरच पूर्णपणे एन्टायर मॉलिक्युल डी एन ए मॉलिक्युलवरच डिपेंड म्हणजे अवलंबून असतं विथ द एक्सेप्शन ऑफ द सम व्हायरस फक्त काही व्हायरसेसमध्ये सोडले व्हायरसेस हे सुद्धा लिव्हिंग ऑर्गनिझम आहेत पण त्यांच्यामध्ये हे थोडंसं प्रूव्ह करता त्यांच्याकडून आलेलं नाही आहे पण जास्तीत जास्त सजीवांमध्ये कसं डी एन एमधून इनहेरिटन्स पास आउट होत असतं हेरिडिटी पास आउट होत असते हे दाखवण्याचा ह्या सायंटिस्टनी प्रयत्न केला मग काय केलं त्यांनी आपल्याला दिसतो डी एन ए आणि त्याच्या ह्या मॉलिक्युल्सबद्दल सुद्धा आपण गेल्या वर्षी हे नायट्रोजन मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असं आपण गेल्या वर्षी त्याचा काय आहे अभ्यास केलेला आहे द न्यूक्लियस ऑफ ऑल सेल्स इन द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गनिझम कंटेन्स क्रोमोझोम्स मेड अप ऑफ द लाँग अँड हायली कॉइल्ड डी एन ए फायबर्स न्यूक्लियस ऑफ द ऑल सेल्स ह्या सगळ्या ऑल सेल्स लिव्हिंग ऑर्गनिझममध्ये असलेले न्यूक्लियस त्यांच्यामध्ये काय क्रोमोझोम्स असतात अँड दे आर मेड अप ऑफ द लाँग अँड हायली कॉइल्ड डी एन ए फायबर ऑल सेल्स ऑफ द सिंगल ऑर्गनिझम कंटेन आयडेंटिकल डी एन ए सगळ्या सेल्समध्ये सगळ्या अ सिंगल ऑर्गनिझम प्रत्येक सेल्समध्ये असलेल्या प्रत्येक ऑर्गनिझमच्या प्रत्येक सेलमध्ये हे आयडेंटिकल डी एन ए आपल्याला बघायला मिळतात इफ द क्रोमोझोम्स फ्रॉम अ सिंगल ह्युमन सेल आर अनवुंड देन द टोटल लेंथ इज अबाउट 2 meters जर क्रोमोझोम्स ह्या एका सिंगल ह्युमनचे जर अनवुंड केले एकमेकांमध्ये असे अडकवून जर आपण बघितले तर त्याची लेंथ किती होईल तर 2 meters एवढी लांब आपली लेंथ झालेली दिसून येईल दिस लाँग थ्रेड इज ॲक्च्युली मेड अप ऑफ द 2 spirally coiled threads हा लाँग थ्रेड कसा आहे 2 spirally coiled threads पासून तयार झालेला आहे देअर इज अ डेफिनेट सिक्वेन्स ऑफ द थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये डेफिनेट सिक्वेन्स आहे सिक्वेन्शियली क्रमाने ते त्यांच्या क्रम त्यांच्यामध्ये मांडलेला आहे ऑफ द थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल अशा हजारो मॉलिक्युल्स एकत्र ऑफ द 4 nitrogen compounds आणि त्या मॉलिक्युलमध्ये 4 types नायट्रोजन कंपाऊंड्स आपल्याला बघायला मिळतील दे आर द ॲडेनिन गोयनिन थायामिन अँड सायटोसाइन द पार्ट ऑफ दिस मॉलिक्युल विथ द सर्टन नंबर्स ऑफ नायट्रोजन बेसेस इज कॉल्ड एज द जीन आणि त्यांच्याच पार्ट विथ द सर्टन काय आहे बेसेस इज कॉल्ड एज द जीन्स एव्हरी जीन कंटेन द इन्फॉर्मेशन फॉर मेकिंग अ सर्टन प्रोटीन इन कोडेड मॅटर आणि त्यांच्या प्रत्येक जीनमध्ये काहीतरी माहिती साठवलेली असते फॉर मेकिंग द सर्टन प्रोटीनच्या फॉर्ममध्ये असते आणि तीसुद्धा इन कोडेड मॅनर काहीतरी एक त्याला कोड दिलेलं असतं अवर कॅरेक्टरिस्टिक्स आर डिटरमाइंड बाय धीस कोडेड इन्फॉर्मेशन आणि आपले कॅरेक्टरिस्टिक ह्या ह्या कोडेड इन्फॉर्मेशनमध्ये डिटरमाइन केली जाते अशा प्रकारे बघा आता अजून काय आहे तर इन 1961 टू जेनेटिक्स नेमली द फ्रान्सिस्को जोकब अँड द जॅक मोनॅड डिस्कवर्ड द प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसाइज ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ द डी एन ए इन बॅक्टेरियल सेल अँड धीस वॉज हेल्पफुल फॉर फाइंडिंग आउट द जेनेटिक कोड हिडन इन द डी एन ए मॉडेल त्यांनी काय केलं आहे हे डी एन ए काय हेल्पफुल आहे कशासाठी फाइंडिंग आउट द जेनेटिक कोड त्यांच्यामधला असलेला जेनेटिक कोड त्यांनी फाइंड आउट केला आणि तो सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला दिस लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ द डी एन ए आणि त्याच्यामुळेच डी एन ए टेक्नॉलॉजी एक तंत्रज्ञानामध्ये काय आहे डेव्हलपमेंट झाली हॅविंग द ग्रेट इम्पॉर्टन्स विथ रिस्पेक्ट टू द जेनेटिक इंजिनियर आणि त्याच्यामुळे